अंधाराचा फायदा घेत चारचाकी वाहनाने खुमारी येथील एका गोठ्यातील 3 बकऱ्या चोरून नेण्यास चोर यशस्वी झाले, तर चौथी बकरी चोरून नेण्याच्या प्रयत्नात असताना घराजवळील व्यक्तीच्या ओरडल्याने चोर वाहनासह पळून जाण्यास उपयोगी ठरले. ही घटना सोमवारी रात्री 2 ते 2:30 सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार खुमारी येथील रहिवासी वासुदेव सुदाम वाघधरे यांच्या घरी असलेल्या गोठ्यात 10 बकऱ्या बांधल्या होत्या. मुख्य रस्त्याच्या कडेला घर असल्याने चोरांनी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहन उभे करून गोठ्यातील 3 बकऱ्या उचलून वाहनात टाकल्या. चौथी बकरी उचलून टाकत असताना अचानक घरात शेजारील व्यक्तीला हा सर्व प्रकार दिसला. अशातच त्यांनी आरडाओरडा केले असता चोर 30,000 किमतीच्या 3 बकऱ्या घेऊन पळून जाण्यास यशस्वी झालेत. कांद्रे चेकपोस्ट बॉर्डर पर्यंत गावकऱ्यांनी सदर वाहनाचा शोध घेतला, मात्र त्यात त्यांना यश आले नाहीत. घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली आहे. अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे. 2-3 महिन्यांपूर्वी रामटेक पोलिसांनी अशाच एका बकऱ्या चोरणाऱ्या टोळीला अटक केली होती. तेव्हापासून परिसरात बकरी चोरण्याचे प्रमाण बंद झाले होते, मात्र आता परिसरात बकऱ्या चोरून नेण्याचे चित्र दिसत असल्याने गावकऱ्यांमध्ये बकरी चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत आहे. महाराष्ट्र TV24 साठी अजय मेहरकुळे, रामटेक. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड, नागपुर.